करंजा मैदानाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं. सकाळपासून अतिशय शांततेत आणि पारदर्शक असं मैदान या ठिकाणी आयोजकाच्या वतीनं पार पाडण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी फायनलसाठी 10,000 पात्र झालेले आहेत. नरनारी क्षेत्रातील ज्यांनी आपलं आकांक्ष या क्षेत्रासाठी झालेलं असं या ठिकाणी शहरात असतील आमचे मार्गदर्शक गौतम भाऊ असतील आणि सर्वच गाडी मालक या सर्व गाडी मालकांच्या विनंतीवरून व ज्येष्ठ लोकांच्या विनंतीवरून आम्ही या ठिकाणी आयोजकांनी त्यांच्या म्हणण्यानुसार 8 बक्षिसाची रक्कम एकत्र करून 10,000 वाटून देण्याचं ठरवलेलं आहे. तसेच ज्या डावे आहेत त्या डावे चित्तवरती काढण्यात येतील. 8 डावे आहेत, ज्या 8 गाडी मालकांची नावे येतील त्या 8 गाडी मालकांना या ठिकाणी दान दिले जाईल. या मैदानासाठी उपस्थित झालेले महाराष्ट्र राज्यातून सर्व बैलगाडी मालक चालक यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण पुढच्या काळात सुद्धा असंच सहकार्य आपण गुरुसाहेब मैदानासाठी द्यावे, मैदानात उपस्थिती राहावी अशी आयोजकाच्या वतीनं मी पुन्हा एकदा आपल्या विनंती करतो. तसेच या मैदानाबद्दल मैदान कशा पद्धतीने पार पडलं, पारदर्शक पार पडलं की नाही, गौतम भावांनी जरा 2 मिनिटात या ठिकाणी मार्गदर्शन करावं असं मी त्याला विनंती करतो. तर आम्ही सर्वांनी विनंती केली यांना की बाबा हे जे बक्षीस तुमची जी 8 बक्षीस आहेत हे 8 बक्षीस एकत्र करून आमच्या 10 गाड्या ज्या फायनलला राहिलेल्या आहेत, तर आम्ही 10 च्या 10 गाडी मालकांनी अशी विनंती केली की बाबा हे आम्हाला विभागून सगळ्यांना समसमान वाटून द्या आणि 10 च्या तुमच्या काय 8 आहेत किंवा काय आहेत तर 10 जरी राहिले असले तरी चिठ्ठ्या काढा, चिठ्ठ्यातून ज्यांच्या ज्यांची नावं निघतात त्यांना त्या हिशोबाने डाली आधी तुम्ही देऊन टाका. त्यांनी आमच्या विनंतीचा मान ठेवला आणि त्यांनी मैदान अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलं त्याबद्दल मी गुरथळे ग्रामस्थांचा आभार मानतो. प्रत्येक वेळेस आपण आबान यांच्याकडे सगळं घ्यायचं, आबांच्या वरसून मी बोलते तालुका अध्यक्ष ऐका की प्रत्येक वेळेस आबांनी सगळ्यांचं हे करायचं, आबांना त्यांनाच या अध्यक्ष प्रत्येक वेळेस नाही प्रत्येक वेळेस आबांच्या वरच जाते आबांत बोलते सगळं नाही सिनियरच नाही रे विजू भाऊ ऐक की सिनियर आदरजी व्यासपीठ बंद आणि 10 बैलगाडी मालक या सर्वांचा विचार करून सगळ्यांना एकत्र करून फायनल हा सर्वांनी म्हणून वाटून घ्यायचा. कारण आजचं मैदान हे आदर आणि ओपन मैदान शेवटचं मैदान तिथून भरवणार मैदान ओपन ओपन होणार आदर बैल मैदान होणार त्यामुळे प्रत्येक मैदानी 6 आसपास फायनल होऊ शकतो. आज गाड्या भरपूर आल्या बाबा उद्या फायनल जर घेतला तर भरपूर लांब बैल मार्ग आले तर आमचं शेवटचं मैदान आहे. आपण सगळ्यांना एवढं सांगतो जी आयोगाने ठरवली ते सगळ्यांना मानले, कमिटीला मानले, 10 बैलगाडी मालकाला मानले, त्यामुळे याच्यावरती परत पूर्वी व्हॉट्सअपवरती सगळ्या ग्रुपवरती काही चर्चा करून टाकली. बरोबर.